बेदखलपणामुळे पिंपरी चिंचवड आदिनाथ कॉलनी राहटणी मधील चेंबरचे काम होऊन 2 महिने झाले, तरीही पावसाच्या पाण्याचा विसर्ग होत नाही आणि पाणी रस्त्यात साचल्यामुळे इथे राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यात मोठे खड्डे पडत आहेत। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना वाटत आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होत असून डेंग्यू आणि मलेरिया अशा रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। त्यासोबतच लहान मुलांना तसेच महिलांना रस्त्याने एजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी प्रदीप कोंपले, पिंपरी चिंचवड, पुणे।